एनडीएच्या पहिल्या कार्यकाळातला अखेरचा अर्थसंकल्प मांडताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शेतकरी आणि ग्रामीण भागावर घोषणांचा पाऊस पाडलाय. शेतमालाला हमीभावाची घोषणा करून शेतकरी वर्गाला पुन्हा खुश करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. 2014 स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचं आश्वासन मोदींनी सत्तेवर येण्यापूर्वी दिलं होतं, मात्र त्याची अंमलबजावणी केली नाही. आता अर्थसंकल्पात त्याच घोषणेची तरतूद केली असली तरी अंमलबजावणी होणार का हा प्रश्न आहे. कर्जमाफीसाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणतांब्या पुकारण्यात आलेल्या शेतकऱ्यांचा देशातला पहिला संप. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याच्या मागणीसाठी सर्व शेतकरी संघटनांनी काढलेले मोर्चे आणि आंदोलन, विरोधकांनी हमीभावासाठी सरकारविरोधात केलेला संघर्ष, या सर्वांची दखल अखेर यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात घेतली गेली. आगामी निवडणुकांच्या निमित्तानं का होईना मोदी सरकारनं जय किसानचा नारा दिलाय. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सर्व प्रकारच्या शेतमालाला खर्चाच्या 1.5 पटीनं हमीभाव देण्याची घोषणा केली. किसानों को उनकी लागत का 1.5 गुना मूल्य दिलवाने की घोषणा मैं वित्त मंत्री जी विशेष रूप से सराहना करता हूं. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी ही शेतकरी प्रिय घोषणा केली असली तरी यंदाच ती लागू होण्याची शक्यता धूसर आहे. शेतकरी नेते आणि विरोधकांनीही याच्या अंमलबजावणीबाबत अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. आकर्षक घोषणा मोदींनी केलेली आहे की 1.5 पट हमी भाव. आता याच्यामध्ये निवडणूक 2014 जिंकण्यासाठी 1.5 पट हमी भावाची घोषणा म्हणजे मोदींना जिंकून आणलेली आहे. मधल्या काळामध्ये गमतीचा भाग असा झाला आहे की सुप्रीम कोर्टामध्ये या सरकारने असं प्रतिज्ञापत्रावर लिहून दिलेलं आहे की शेतीमालाला 1.5 पट हमी भाव देणे कदापिही शक्य नाही. आता तेच सरकार हा शेवटचा अर्थसंकल्पामध्ये असं म्हणतं की 1.5 पट हमी भावाची यंत्रणा आम्ही उभी करू. मला स्वतःला असं वाटतं की 2014 जी घोषणा मोदींनी केली तीच मोदी आता 2019 निवडणूक जिंकण्यासाठी ही घोषणा याच्या अंदाजपत्रकामध्ये टाकलेली आहे आणि हे अंदाज पत्रक म्हणजे भाजप सरकारचा जाहीरनामा आहे, याच्या पलीकडे दुसरं काही नाही असं माझं स्पष्ट मत. आपल्याला हमीभाव दिला तर एकदम चांगलं होईल, कारण आता अशी परिस्थिती आहे मालांची का उत्पादन भरपूर आहे पण माल काहीच नाही, बाजारच नाही मालांना असं. आणि आता जे सरकारने धोरण जाहीर केलं ते योग्य आहे पण ते अंमलात आणलं गेलं पाहिजे अशी माझी इच्छा. शेतकरी आणि ग्रामीण भागातल्या जनतेत भाजप विरोधात रोष असल्याचं चित्र आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीतही त्याचे पडसाद दिसून आले. त्याच्यातून धडा घेत जेटलींनी शेती आणि ग्रामीण भागासाठी घोषणांचा पाऊस पाडलाय. सर्व प्रकारच्या शेतमालाला 1.5 पटीनं हमीभाव देणार, 2022 शेतीचं उत्पादन 2 पट करणार, ग्रामीण बाजारासाठी ई नाम नावाची डिजिटल व्यवस्था उभारणार, बटाटा टोमॅटो आणि कांद्यासाठी 500 कोटींची तरतूद करण्यात आली, पशुपालन आणि मत्स्यपालन करणाऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देणार, तर ग्रामीण भागाच्या विकासासाठी 4 कोटी गरिबांच्या घरांमध्ये मोफत वीज जोडण्या देण्यात येणार आहेत, उज्ज्वला योजनेअंतर्गत 8 कोटी गरीब महिलांना मोफत गॅस जोडण्या देणार आहेत, महिलांसाठी 6 कोटी शौचालय उभारणार आहेत, त्यातली 2 कोटी शौचालयं यंदाच उभारणार आहेत. अशा अनेक घोषणा ग्रामीण जनतेला आकर्षित करण्यासाठी करण्यात आल्या आहेत. मात्र सर्वात जास्त चर्चा सुरू आहे ती शेतमालाला 1.5 पटीनं हमीभाव देण्याची. या संदर्भातली संपूर्ण यंत्रणा उभारण्यासाठी संबंधित मंत्रालय आणि राज्य सरकारांशी चर्चा करण्यात येणार आहे. अंमलबजावणीच्या पातळीवर हा निर्णय किती तग धरणार हे आत्ताच सांगता येणं कठीण असलं तरी या निर्णयाची अंमलबजावणी होईपर्यंत निवडणुकांचं बिगुल वाजणार यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.